गेल्या काही दिवसापासून महावितरण कंपनीने पंढरपूर विभागातील 48,000 कृषी पंपाचा विद्युत पुरवठा तोडला, त्यामुळे शेतकरी व्यथित झाले आहेत. शेतकऱ्यांचा बेकायदेशीररित्या बंद केलेला विद्युत पुरवठा 2 दिवसात पूर्ववत करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली. गेले 4-5 दिवस झालं पंढरपूर तालुक्यातील शेतीपंपाचं वीज वितरण कंपनीनं वीज कनेक्शन बंद केलेलं आहे. खरं तर शेतकऱ्याला एखादी नोटीस द्यायला पाहिजे होती, परंतु कुठलीही नोटीस न देता गेले 5 दिवस झालं शेतकऱ्याचा पूर्ण विद्युत पुरवठा बंद केलेला आहे शेतीपंपाचा. कारण एका बाजूला कोरोनाच्या महामारीमुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील 2-3 कारखान्यांनी गेल्या वर्षी ऊस गेलेल्या त्या ऊसाची बिलं दिली नाहीत. शेतकरी पूर्ण कोलमडलेला आहे, त्याच्या कुठल्या शेतीमालाला भाव मिळत नाही, तरकारीला भाव मिळत नाही. आज टोमॅटोची अवस्था, त्या कोथिंबीरची परिस्थिती असेल तर रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आलेली आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वी ह्या पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पहिले 1-1 बिलं भरलेले आहेत. बिलं भरून सुद्धा ह्या बऱ्यानं शेतकऱ्याचे गेले 5 दिवस झालं लाईट बंद केल्यामुळं शेतकरी पूर्ण अहवाल दिले झाले आहेत. शेतकऱ्याचे सगळे पिकं जळून गेलेले आहेत. शेतकऱ्याच्या जनावरांसुद्धा पाणी पिण्यासाठी वाईट परिस्थिती झालेली आहे. म्हणून आज या ठिकाणी गवळी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की 2 दिवसाच्या आज जर शेतीपंप विद्युत पुरवठा नाही चालू केला तर इथल्या कार्यकारी अभियंत्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय रयत क्रांती संघांना गप बसणार नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी इशारा दिलेला आहे. किती गावात आज जवळजवळ पंढरपूर तालुक्यातील 45 ते 50 गावांमध्ये आज विद्युत पुरवठा पूर्ण बंद झालेला आहे. 1 मिनिट सुद्धा लाईट चालू झाली नाही शेतीपंपाची. ही सगळं बेकायदेशीर आहे. मी त्यांना गवळी साहेबांना म्हणलं की तुम्ही कुठल्या बेसवर लाईट बंद केली आहे, तुम्ही जे आर द्या, परंतु जे आर सांगितलेलं नाही, काय नाही, कुठली नोटीस दिली नाही. हे सगळं बेकायदेशीर आहे आणि शेतकऱ्याच्या ह्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे. खरं तर हे आघाडी सरकार शेतकरी विरुद्ध आहे. मागच्या वेळेस भाजपच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये 1 मिनिट सुद्धा शेतकरी शेतीपंपाची वीज बंद केलेली नाही, परंतु आघाडी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला मेटा कुठे आणण्याचं काम केलेलं आहे. आज गेले 5 दिवस झालं शेतकरी वनवाने फिरत आहेत. शेतकऱ्याच्या जनावरांना पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु हे सरकार आणि हे अधिकारी कुठल्याही प्रकारे मनमान कारभार करत आहे आणि गेले 5-7 दिवस झालं आज पूर्ण लाईट बंद आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.